परमेश्वर सांगता आहे तुम्ही पूर्णपणे माझ्याकडे वळा. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. कारण पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. थोडा पुढे जाताना म्हणजे मागे जाताना आणखी एक पुस्तक आहे, मिकायाचा ग्रंथ. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया,
परमेश्वर सांगता आहे, तू केलेले सगळे पाप आज मी कवर केलेला आहे. तू कोणते पाप केलं म्हणून मला काही आठवत नाही. तू कुठे गेला, काय केलं, तू त्या दिवशी कुणसार केले, त्यानंतर माझ्या ध्यानात यातलं काही नाही, मी विसरलेलं आहे. हालेलुया. तू किती काय बडबडलं मला माहित नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. बाइबल मध्ये लिहिलेलं आहे, व्यभिचार केलेले लोक चोरी केलेले लोक मूर्तिपूजा केलेले लोक ते कधी स्वर्गामध्ये प्रवेश नाही करणार असे बाइबल मध्ये लिहिलेलं आहे. असे कोण स्वर्गामध्ये जाऊ शकताय का? जाऊ शकताय का? धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला प्रिय असलेल्या स्वभाव काही आहे म्हणून स्तोत्र 51 मध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अंतःकरणाचा सत्यता पुढे बोला मला आवडतो. अंतःकरणाचे सत्यता, अंधकारामध्ये खऱ्यापणा आहे ते कोणाला आवडत आहे? देवाला आवडत आहे. कोठे पण असलेले कोणी तिकडे पोहोचू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. अंधकारामध्ये सत्यता ज्यांच्याकडे आहे तो हालेलुया तिकडे पोहोचणार. धन्यवाद येशू. जेव्हा येशू क्रूसावर होता, हालेलुया, येशूच्या उजव्या बाजूला चोर होता. त्याचं नाव काय? हालेलुया. त्याचं नाव काय लिहिलेलं नाही. ज्या ज्या लोकांना नाव लिहायचं आहे स्वतःच नाव तिकडे लिहून ठेवू शकत. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो क्रूसावर पोहोचेपर्यंत काय करत होता? चोरी, लबाडी, जे काय करताय ते सगळं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसावर टांगलेला असताना तो काय केला? तो क्रूसावर टांगलेला असताना काय केला? त्यांनी काय केलं? असे आपण बोलतो. हालेलुया. मार्क शुभवर्तमानामध्ये संत मार्क 15 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, हालेलुया, त्याच्या बरोबर क्रूसावर किळण्यात आलेले दोघे जण ते पण काय करत होते? त्याची निंदा करत होते. हालेलुया. म्हणजे हा उजव्या बाजूचा जो आहे तो पण सोडला नाही. हालेलुया. डाव्या बाजूला जो आहे तो जे करत होते ते, जो उजव्या बाजूला होते तो पण तेच करत होते. हालेलुया. धन्यवाद येशू. पाहिजे तेवढं शिकी येशूला दिलं त्याने. हालेलुया. कारण आपल्यामध्ये अनेकांचा जे मनोभाव आहे ते त्याचा पण मनोभाव होता. हालेलुया. काहीतरी करून मला सोडा म्हणजे मी खाली उतरून जाऊन चार पाप अजून गड करून परत येऊ. प्रेज द लॉर्ड. तू पण स्वतःला वाचवणी, आम्हाला पण वाचव. बडबड शिबी घेत देत बसलंय तिकडे. मार्क शुभवर्तमानमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, थोड्या वेळाने त्याच्या अंगावरचा ताकद कमी व्हायला लागला.
अंगामध्ये ताकत आहे तोपर्यंत माणूस अहंकार गर्व मोठापणा पाप करतच नाही. हालेलुया. अंगावरचा ताकत थोडासा कमी झाला तर देवाकडे बघायला ताकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळाने या माणसांनी थोडासा डोळे तिथे केला आणि येशूला हाक मारली आणि त्याने येशूला सांगितलं, खरा आहे मी चोर आहे, चोर मी चोरी केली आहे, चोर आहे मी. हालेलुया. मला तुझी क्षमा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, तो ज्या ज्या लोकांना शिवी दिली त्यांच्याकडे माफी मागायला तो गेला का? जेवढ्या लोकांचा चोरी केली ते पाणी द्यायला गेला का तो? केवढ्या स्त्रियांच्या बरोबर काही काही पाप केला त्यांच्याकडे माफी मागायला गेला का? हालेलुया. त्या क्रूसावर टाकलेलं असताना त्यांनी सत्य सत्य म्हणून बोलले. बाजूवाला जो आहे त्याने सांगितलं, अरे आपल्यावर जे कोसवलेलं आहे ते रास्त आहे. आपल्यावर जे कोसवलेलं आहे ते रास्त आहे. हालेलुया. आणि त्याने मनापासून हाक मारले आणि सांगितलं, माझा आठवण करा, माझा आठवण करा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, जे कोणी लबाडगिरीमध्ये राहत आहे ते लोक लबाडगिरीमध्ये मरून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते आगीच्या जागेमध्ये जाऊन पोहोचणार, अग्नीच्या जागेमध्ये नारकामध्ये ते लोक पोहोचणार. हालेलुया. जे कोणी सत्य बोलत आहे, मी चोर आहे, मी व्यभिचारी आहे, मी महापाप केलेले माणूस आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. जो कोणी कबूल करत आहे त्याला परमेश्वराने क्षमा तिकडच्या तिकडे केली आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, संत मरिया उयानी, प्रेज द लॉर्ड. संत मरिया उयानी ज्या दिवशी कुमसा ऐकायला बसलेला आहे, एक माणूस कुमसाच्या वेदीजवळ येऊन पाप कबूल करायला चालले. मरिया उयानीच्या आयुष्यामध्ये कधी ऐकलेले नाही, माणसं अशी गोष्ट करत आहे त्याच्या कल्पना पण नाही, अशा सर्व गोष्टी हा माणूस बोलत आहे, मी हे केलं ते केलं असे केलं तसे केलं. मरिया उयानीला प्रश्न पडला, आता मी काय करू? कारण मरिया उयानी सेमिनारी मध्ये शिकत आहे तेव्हा सर्व विषयामध्ये नापास झाले आहे. बिशपनी सांगितलं कुमसार ऐकायचं नाही, मिसा करायला परवानगी देतो. हालेलुया. पुण्याईमध्ये वाढत गेल्यावर बिशपनी नंदन सांगितलं कुमसार नाही का? हालेलुया. आता एवढे मोठा पाप केलेल्या माणसांना क्षमा करू शकतो की नाही? प्रोफेसरना फोन करायला, प्रोफेसर बरोबर चर्चा करायला आता उठून जाऊ शकत नाही, काय करायचं माहित नाही. हालेलुया. मरिया उयानी त्या कुरसा ते येशूच्या जवळ तिथे तिकडचं तिकडे डोळे बंद करून येशूला विचारलं, येशू
मी काय करू आता, पापांची क्षमा देऊ का दुसरा काय करू? हालेलुया. तेव्हा येशूनेच विचारलं मरिया बियानीला, मी कोणासाठी मेला, मी कोणासाठी मेला? हालेलुया. मरिया बियानीने सांगितलं, तुम्ही पापी लोकांसाठी मेला. मी किती पापी लोकांसाठी मेला? सर्व पापियांसाठी मेला. सर्व पापियांना क्षमा करण्यासाठी मला माझ्या क्रूसावरच्या मरणाला जमलं तर तुझ्या समोर जो एक पापी आहे त्याला तू का क्षमा करत नाहीस? जॉन बियानीला सत्य कळालं. जॉन बियानीने तिकडच्या तिकडे त्या पापी बंधूंना पूर्ण अब्सोल्यूशन, अब्सोल्यूशन म्हणजे पूर्ण पापांची क्षमा केली आणि त्यांना शांती राखून दिली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. येशू जवळ आलेले सगळे पापी, मग ते असो सकाई असो, हालेलुया, पापी स्त्री असो, हालेलुया, जे कोणी पापी येशूकडे आला ते सगळे पापी लोकांची येशूने पूर्ण क्षमा केली. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभु तुम्हा बरोबर असो. हालेलुया. 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 आता छातीला, छातीच्या एका बाजूला खूप त्रास होत आहे अशा एका व्यक्तीला प्रभु आशीर्वाद करतो. आमेन. अभ्यास करायला वगैरे जमत नाही, माझ्या डोक एवढ्या चालणार नाही असे वगैरे विचार करणारा कोणाला तरी पवित्र आत्मा मेंदूच्या संबंधामध्ये आता एक आशीर्वाद दिलेला आहे. संडासच्या जागेच्या आजूबाजूच्या भागामध्ये त्वचेच्या संबंधातील काही आजारपणा त्रास असलेल्या काही लोकांना प्रभु आता त्या आजारापासून मुक्तीचं दान देत आहे. काही लोक पापाचे जीवन सावा आज्ञा मोडत जगत आहे. परमेश्वर त्यांना सांगत आहे, तुम्ही त्या पापाचे जीवन सावा आज्ञा जे वेगवेगळ्या प्रकारे मोडत आहे त्या पापाचे जीवन तुम्ही बंद करा. काही लोक जीवनामध्ये अशुद्ध शक्तींना कुश करण्याचा जीवन जगत आहे, त्याला प्रभू एक करेक्शन देत आहे. तुमच्या देव परमेश्वराला कुश करण्यासारखा जीवन जगा. कोणाला तरी वाटते माझ्या कोणीच नाही, मी अनाथ आहे, येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, मी तुझ्या आत आहे, मी तुझ्या बरोबर आहे, आणि तू कसे काय सांगणार, मी अनाथ आहे. परमेश्वर अनेकांना सांगत आहे, मी तुम्हाला वाचवतो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.